नमस्कार सर्वांना. द्वितीय सत्र अध्ययन निष्पत्तीवर आधारित संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 आज आपण सोडवणार आहोत. इयत्ता तिसरी विषय मराठी ही सराव प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता तिसरी विषय मराठी. प्रथम तुम्ही विद्यार्थ्यांचे नाव, शाळा, हजेरी क्रमांक लिहून घ्यायचे आहे. चला तर प्रश्न पहिला सोडवूयात. एका वाक्यात उत्तरे लिहा गुण 5, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक गुण असा येणार आहे. यातील पहिला प्रश्न आहे, डॉक्टर भिसे यांचा जन्म कोठे झाला? उत्तर, डॉक्टर भिसे यांचा जन्म मुंबईत झाला. दुसरा प्रश्न आहे, आईने बिम्मला डब्यातले काय दिले? इथे चुकून बिम्मा असं लिहिण्यात आलेलं आहे, तर आपण बिम्म असे वाचावे. आईने बिम्मला डब्यातले काय दिले? उत्तर आहे, आईने बिम्मला डब्यातले लाडू दिले. तिसरा प्रश्न, गुरुजींनी पप्पूला देण्यासाठी काय आणले? उत्तर आहे, गुरुजींनी पप्पूला देण्यासाठी 2 रोपे आणली. चौथा प्रश्न, तुमच्या घरी कोणकोणते सण साजरे करतात? आता आपल्या घरी दिवाळी, दसरा, पाडवा, होळी इत्यादी सण साजरे करतात. पाचवा प्रश्न आहे, शिड कशाची बनवली? बंडूने कागदाची शिड बनवली. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न सोडवूयात. कवितेच्या ओळी पूर्ण करा हा 4 गुणांसाठी प्रश्न आहे. पहिल्या कवितेची ओळ आहे, सुटे भान काळाचे सगळे. याच्या पुढील ओळी आपल्याला लिहायच्या आहे, सुट्टीमध्ये कसे काय येते आठवड्या महिन्या वर्षाचे, या पद्धतीने. तर दुसरी ओळ आहे, काट्यातून लगडली, रिकाम्या जागेमध्ये येईल बोरे सात खंडी. प्रश्न दुसरा अ, रुजत घालणे या शब्दांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 गुणांसाठी प्रश्न आहे, रुजत घालणे म्हणजे जमिनीत बी लावणे, वाक्यात उपयोग करूयात. पाऊस पडताच शेतकरी पीक घेण्यासाठी बिया रुजत घालतात. प्रश्न दुसऱ्यातील ब, समूहदर्शक शब्द म्हणजे काय उदाहरण द्या. गुण 4, एकापेक्षा जास्त संख्येने मुलं असतील तेव्हा गट, संघ, टोळकं, झुंड, चमू, टोळी असे अनेक शब्द वापरले जातात. अशा शब्दांना समूहदर्शक शब्द म्हणतात. उदाहरणार्थ, वाहनांचा ताफा, द्राक्षांचा घोस, केळीची फणी, हरणांचा कळप, धान्याची रास, माणसांचा जमाव, याप्रमाणे. प्रश्न दुसऱ्यातील क, खालील शब्दांपुढे कंसातील योग्य शब्द लिहा. उदाहरणार्थ, घमघमणारा वास, याप्रमाणे. 4 गुणांसाठी प्रश्न आहे, खळखळणारे पाणी, किलबिलणारे पक्षी, तिसरा आहे घोंघावणारा वारा, आणि चौथा आहे फडफडणारे पंख. तिसरा प्रश्न अ, विरुद्ध अतिशब्द लिहा. 3 गुणांसाठी प्रश्न आहे. यातील क्रमांक 1, पारतंत्र्य विरुद्ध स्वातंत्र्य. 2, कमी विरुद्ध जास्त. 3, श्रेष्ठ विरुद्ध कनिष्ठ. प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न आहे, समानार्थी शब्द लिहा. 3 गुणांसाठी प्रश्न. 1, शाळा, शाळेला समानार्थी शब्द विद्यालय. दुसरा, माया, मायासाठी समानार्थी शब्द ममता. तिसरा, खुश म्हणजे आनंदी. यातील क क्रमांकाचा प्रश्न आहे, पुढील शब्दांना कार जोडून शब्द लिहा. उदाहरणार्थ, चित्र, चित्रकार, हा 3 गुणांसाठी प्रश्न आहे. यातील 1, शिल्प, शिल्पकार. नाटक, नाटककार. संगीत, संगीतकार, याप्रमाणे. तोंडीसाठी प्रश्न आहेत 10 गुणांसाठी. 1, तुमच्या आई व बाबांविषयी 4-5 वाक्य लिहा. प्रश्न दुसरा, राष्ट्रीय सणांबद्दल माहिती सांगा.